समृद्धी महामार्गावर गाडी दामटायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वेळच वेळ आहे मात्र सरकार शेतकऱ्यांची वीज कापत का आहे त्याचं काय असं संतप्त सवाल करत स्थानिक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवले नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जालना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन केल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी स्वतः गाडी चालवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाजूला बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांसह जालना जिल्ह्यात दाखल झाले खरे पण इथे आल्यावर त्यांच्या आनंदावर स्थानिक शेतकऱ्यांनी पाणी फेरले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच स्थानिक शेतकऱ्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत याबद्दल संताप व्यक्त केला यावेळी शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेधही केला तसेच ताफा अडवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु हा ताफा शेतकऱ्यांची कुठलीच चर्चा न करता निघून गेल्याने शेतकरी नाराज झाले प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत कोकणातील वातावरण तापत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिफायनरीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत रत्नागिरी येथे त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले यात राज ठाकरे म्हणाले की कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकण वासियांनी राग व्यक्त केला पाहिजे पण हा राग दिसून येत नाही गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचेही त्यांनी म्हटले विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट म्हटले राज्यात संताप व्यक्त होत असताना आता शिंदे गटातील मंत्री देखील आक्रमक झाले आहेत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे माझे मंत्रीपद गेले तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले होते त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ मात्र व्हायरल झाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील याचा जोरदार शब्दात समाचार घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले छत्रपती शिवरायांच्या नखाचीही बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत मंत्रीपद गेलं खड्ड्यात यांना सोडणार नाही असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे या देशात प्रांतवाद टोकाला गेला आहे दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे मात्र तरीही दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहेत अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटकमध्ये जाणार नाही म्हणजे या देशामध्ये एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का अशा प्रकारचं वक्तव्य करणं देशदृह नाही का असे अनेक सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आणि विमानसेवा यावरून सोलापुरात सध्या संघर्षाचे वादळ माजले आहे कारखाना बचाव समिती आणि सोलापूर विकास मंच हे आमने सामने ठाकले आहेत दरम्यान विमानसेवा वाद प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून शांत राहिलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आपली भूमिका स्पष्ट करत या वादात उडी घेतली आहे सध्या सुरू असलेला हा वाद निरर्थक आहे मी अनेक वेळा विमानातून आलो आणि गेलो पण तेव्हा कधीही हा प्रश्न आला नाही आता अलीकडे माझ्या पंच्याहत्तरचा कार्यक्रम झाला तेव्हा अठ्ठावीस विमानं लँडिंग झाली होती तेव्हा असा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता उलट ज्यांचं वजन आहे अशा लोकांनी प्रवासी विमानसेवेबद्दल संबंधित कंपन्याकडे प्रयत्न केले पाहिजेत होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही आम्ही बऱ्याचदा या विमानतळावर उतरतो आजही उतरतो असेही त्यांनी स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात विमानसेवा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यावरून वाद पेटला आहे त्याच वादावर आता ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी भाष्य केले आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर